नमस्कार. संजीवनी क्लिनिकच्या आहाराविषयी जागरूकता या आपल्या सिरीजमध्ये आजचा विषय आहे, बरोबर ओळखलं ना, आजचा विषय आहे कॅल्शियम. कारण मी म्हटलं होतं की आपण खूप एका छान आणि मोठ्या महत्त्वाच्या विषयाला इथे हात घालणार आहोत, तर हा विषय आहे कॅल्शियम. पण त्याआधी आपल्या संजीवनी क्लिनिकच्या मिशन प्रिव्हेंशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनच्या त्या चिन्हावरती पण बटन दाबायला विसरू नका. कारण हे दोन्ही जेव्हा तुम्ही करणार आहात तेव्हा आपल्याला मी पुढचा जो व्हिडिओ देणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला त्यावेळी मिळत जाईल. म्हणजे तो व्हिडिओ तुमचा चुकणार नाही, तो बघण्याचा चुकला नाही तर आपल्याला सिक्वेन्स लागेल की कारण कॅल्शियमनंतर आपण अजून एका मोठ्या विषयाला हात घालणार आहोत ते शेवटी सांगतो तुम्हाला. तर मग कॅल्शियम. आता कॅल्शियम म्हटलं की आपल्याला काय आठवतं? आपल्याला आठवतं ते हाडांची ठिसूळता, आपल्याला आठवतं ते दात, हाडं ही ज्यांच्यापासून बनलेली आहेत. हे कॅल्शियम आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे कारण या कॅल्शियममुळे आपल्याला नुसती हाडे निरोगी ठेवण्यासाठी उपयोग नाही आहे, दातांच्या त्वचेसाठी निगेसाठी उपयोगी नाही आहे, तर आपले रक्त जे पातळ ठेवण्याची प्रक्रिया आहे याच्या केमिकल रिॲक्शन्समध्ये कॅल्शियम भाग घेतो. आपले स्नायू जे आकुंचन पावणारे जे स्नायू आहेत यांच्या पण त्या नर्व्सचे जे रिलेटेड फंक्शन्स असतात, मज्जातंतूशी रिलेटेड फंक्शन असतात, ती सगळी चांगलं ठेवण्याचं काम, ती सगळं व्यवस्थितरित्या पार पाडण्याचं काम पण कॅल्शियम करतो. त्याच्यामुळे फक्त हाडांची ठिसूळता जर का कमी झाली तर आपण कॅल्शियमची लेवल चेक करून घेतो. ही एक लेवल थोडीशी वरती असते कारण जेव्हा डेंजरस लेवलपर्यंत ती खाली गेली, 6 मिलीग्रॅमच्या जर का खाली गेली तर आपल्याला अतिशय मोठे धोके संभवू शकतात. टिटॅनी नावाचा एक आजार आहे तो आपल्याला उद्भवू शकतो, आपल्या हृदयाचं कार्य थांबण्याची शक्यता असते. म्हणून कॅल्शियमची एक ठराविक लेवल ठेवणं महत्त्वाचं असतं. पण एवढ्या लेवलपर्यंत शक्यतो आपली बॉडी कॅल्शियमला जाऊ देत नाही, एवढं कमी होऊ देत नाही. अनलेस अँटिल तिथे काहीतरी मोठा रिझन असू शकतं, कारण असू शकतं. पण आपण कॅल्शियम कधी चेक करतो? तर आपल्याला जेव्हा हातापायाचे स्नायू दुखत आहेत, आपल्याला गळाल्यासारखं होत आहे, आपल्याला असं वाटतंय की आपले पाय खूप दुखत आहेत, आपलं ओझं आपल्याला सहन होत नाही आपल्या शरीराचं वजन, तेव्हा आपण ऑस्टिओपेनिया किंवा ऑस्टिओपोरोसिस हा काही हाडांचा आजार तर नाही आहे ना आपल्याला, असं शोधण्यासाठी आपण काही टेस्ट करतो. आपण घनता तपासून घेतो, हाडांची घनता तपासून घेतो आणि त्या घनतेमध्ये जर का आपलं कॅल्शियम कमी आहे असं डॉक्टरांना आढळलं तर मग ते आपल्याला कॅल्शियमचे टॅबलेट सुरू करतात. पण आता हे आपण होऊच द्यायचं असेल, याला जर का आपल्याला टाळायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? तर आपण अशा गोष्टी केल्या पाहिजेत की ज्याच्यामुळे आपली कॅल्शियमची शरीरातली लेवल चांगली राहील. मग काय होतं, काही लोक काय करतात की ही तपासणी न करता स्वतःचे स्वतः कॅल्शियम सप्लिमेंट घ्यायला सुरुवात करतात. असं करू नका कारण हे जेव्हा आपण बाहेरून कॅल्शियम घेतो तेव्हा त्याची पचन शक्ती, ते पचणारं कॅल्शियम खूप कमी प्रमाणात अवेलेबल होतं. आपल्याला जे चांगलं बसतं ते कॅल्शियम हे आपण जेव्हा अन्नातून घेतो, फूडमधून घेतो, तेव्हा ते कॅल्शियम आपल्याला सगळ्यात जास्त पाचन शक्तीस मदत करतं किंवा तेव्हाच आपले कॅल्शियमचे लेवल्स वाढू शकतात. कारण बाहेरून घेणारं कॅल्शियम, परत मी म्हटलं त्याचं, ज्याची बॉडीला सवय नसते त्या प्रकारच्या केमिकल्सची, तर आपलं तेव्हा कॅल्शियम वाढण्याची शक्यता खूप कमी असते. म्हणून जेव्हा आपल्याला काही हाडांशी रिलेटेड आजार आहेत तेव्हाच आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानं कॅल्शियमची औषधं घेतो, त्याच्याबरोबर विटॅमिन बी डी पण घेतो. आता हा दुसरा जो विषय तो आपण पुढच्या भागात बघणार आहोत. म्हणून आज आपण आधी कॅल्शियम विषयी विचार करू. मग कॅल्शियम हे नॅचरली म्हणजे फूडच्या स्वरूपात कोणकोणत्या रूपात मिळतं पण त्याआधी जाणून घेऊयात आपल्याला कॅल्शियमची किती गरज आहे. तर आपल्याला प्रौढांना कॅल्शियमची 1000 मिलीग्रॅम इथपर्यंत गरज असते रोजच्या जेवणात. पण जर का आपण 70 वरती असू, जर का आपण बाई असू आणि आपलं वय 50 वरती आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला हॉर्मोनल चेंजेस झालेले आहेत, अशा प्रकारचे जर का आपण वेगवेगळ्या केसेस असू किंवा लहान मुलं असतील तर या सगळ्यांना कॅल्शियमची जास्त गरज असते. लहान मुलांना 1300 मिलीग्रॅमपर्यंत कॅल्शियम लागतं तर या वृद्धांना सुद्धा अशाच प्रकारचं म्हणजे नेहमीच्या लेवलपेक्षा जास्त 1200-1300 मिलीग्रॅमच्या स्वरूपात कॅल्शियम लागतं कारण त्यांची गरज वाढलेली असते. एकीकडे वाढीसाठी कॅल्शियम लागते तर दुसरीकडे हॉर्मोन इम्बॅलन्स होतात की जिथे कॅल्शियम आपल्याला मिळत नाही आहे बॉडीला व्यवस्थित, म्हणून आपण तिथे हे कॅल्शियमचे सप्लिमेंट्स देतो और किंवा आपण हे कॅल्शियम जास्त प्रमाणात त्यांना खायला देणार आहोत. जर का त्यांची हाडांमधलं कॅल्शियम खूप कमी नाही झालं आणि ते कमी होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर, म्हणून लक्षात ठेवा कॅल्शियमच्या गोळ्या घेताना
एक लक्षात ठेवा की त्याचं ऍब्झॉर्प्शन हे 100% होत नसतं. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही कॅल्शियम हे अन्नातून घेताल, फूडमधून घेताल, तेवढं ते आपल्याला जास्त उपयोगी आहे. मग हे कॅल्शियम मिळतं कशात आपल्याला? तर कॅल्शियम आपल्याला मिळण्याचे अतिशय मस्त काही सोर्सेस आहेत. तर हे सोर्सेस काय काय आहेत, तर या सोर्सेसमध्ये जर का आपण विचार केला तर पहिला सोर्स कोणता आणणार आहे? माहिती आहे मला, पहिला सोर्स तुम्ही म्हणणार आहे की दूध, बरोबर. तर दुधामध्ये जर का आपण 250 ml दूध, एक कप किंवा आपण म्हणू की एक ग्लास, आपला जो ग्लास असतो ज्याच्यामध्ये 250 ml दूध मावतं, ते आपल्याला 300 mg कॅल्शियम देत आहे. म्हणजे जवळपास आपल्याला 30 ते 35% कॅल्शियमची पुरवठा हा या दुधामधून केला जातो. दुधाखालोखाल येतं आपल्याला दही. ज्यांना दूध आवडत नाही, ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे, ती लोक दही घेऊ शकतात. आता दह्यामध्ये पण आपल्याला एक वाटी दही, ज्या साधारणपणे ज्याचं आपल्याला 250 ग्रॅमपर्यंत असं जर का वजन भरत असेल, तर अशी एक वाटी दहीसुद्धा आपल्याला जवळपास 30% कॅल्शियम देतं. त्याच्यानंतर येतं चीज. चीजमध्ये सुद्धा आपल्याला जवळपास 20% कॅल्शियम मिळतं. 20% एका स्लाइसमध्ये आपल्याला चीजच्या 20% कॅल्शियम मिळण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ज्यांना दुधाची अलर्जी आहे, त्यांना दूध आवडत नाही, ते दही, चीज यासारखे सुद्धा ऑप्शन घेऊ शकतात. किंवा सोया, सोयाचं जे पनीर करतात ते पनीर, टोफू म्हणतो आपण त्याला, किंवा आपलं पनीर नेहमीचं दुधापासून तयार झालेलं पनीर, हे पण अतिशय चांगले असणारे असे कॅल्शियम पुरवणारे आपल्याला अन्नातील घटक आहेत, की जे 20 ते 30% आपल्याला कॅल्शियम पुरवण्याचं काम करतात. आता मग एवढेच फक्त पदार्थ आहेत का? नाही. तर जे लोकांना पालेभाज्या खातात, हिरवी पालेभाजी म्हणजे काय, राजगिऱ्याची भाजी असू देत किंवा पालकाची भाजी असू देत, याच्यामध्ये पण आपल्याला चांगल्या प्रकारचे कॅल्शियम मिळत आहे. शिवाय आपल्याला हे जर का सोडलं तर आपल्याला काही सीड्स असतात, कुठले कुठले सीड्स, तर बऱ्याच लोकांना माहिती असेल की आपल्याला तिळामध्ये सुद्धा अतिशय छान असं कॅल्शियम मिळतंय. जवळपास 10% आपली, एक चमचा तीळ घेतलं 9 ग्रॅमपर्यंत, एक चमचा खसखस घेतली 9 ग्रॅम, तर अशा गोष्टींपर्यंत मध्ये सुद्धा आपल्याला जवळपास बॉडीचं 10 ते 15% कॅल्शियमची रिक्वायरमेंट कम्प्लीट करण्याची कपॅसिटी असते. म्हणजे काय की आपण दूध, दुधासारखे पदार्थ, दुधापासून तयार केलेले पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, त्याच्यानंतर काही सीड्स आहेत जे मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यानंतर काही ड्रायफ्रुट्स आहेत. आता ड्रायफ्रुट्समध्ये ऑलमंड्स आहेत, पण ऑलमंड्स जवळपास 22 ऑलमंड आपल्याला खावे लागतील जर आपल्याला 5 ते 10% कॅल्शियमची गरज पड, पण त्याच्यामध्ये कॅलरीज पण हाय मिळतील. मग दुसरं फ्रूट आहे अंजीर. तर सुकं अंजीर जर का आपण घेतलं तर त्या एका अंजीरमध्ये, जे 28 ग्रॅमचं वगैरे असेल, अशा एका अंजीरमध्ये आपल्याला जवळपास 5% कॅल्शियम मिळतं. पण नुसतंच 5% कॅल्शियम मिळतं का? नाही. तर अंजीरमध्ये व्हिटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, तसंच आपल्याला माहिती आहे की दह्यामध्ये सुद्धा प्रोबायोटिक असतात, की जेणेकरून आपली पचनशक्ती सुधारायला ते मदत करतात. शिवाय दह्यामध्ये B12 नावाचं सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन मिळतं, की जे प्राणीजन्य पदार्थातून मिळतं. मग काहींना मासे आवडत नाहीत, ते आप लोक दही खाऊनही त्याची रिक्वायरमेंट कम्प्लीट करू शकतात. आता हे झालं इतर पदार्थ. मग आता याच्याशिवाय काय काय हवं, म्हणजे जर का लक्षात घेतलं, तिळाचे लाडू किंवा राजगिऱ्याचे लाडू किंवा राजगिऱ्याची भाजी हे अतिशय छान कॅल्शियम देणारी आपल्याला अन्नपदार्थातील घटक आहेत. तसे दूध, दुधापासून मिळणारे पदार्थ हे पण आहेत, हिरव्या पालेभाज्या आहेत, त्याच्याप्रमाणे तीळ, खसखस मी तुम्हाला म्हटलं. आणि या व्यतिरिक्त आपल्याला काय महत्त्वाचं आहे, तर आपल्याला मासे, मागच्या वेळेस जी मी म्हटलं होतं तुम्हाला की Omega-3 fatty acids देणारा सगळ्यात महत्त्वाचा मासा म्हणजे रावस्त, अशा प्रकारचे मासे ज्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम पण भरपूर प्रमाणात मिळतं. Omega-3 fatty acidsची याच्या आधीची क्लिप जर तुम्ही बघितली नसेल तर एकदा अवश्य बघा, म्हणजे तुम्हाला Omega-3 fatty acids काय आहे ते पण कळेल. मग हे सगळं आपल्याला जर का एका कॅल्शियममधून पहिल्यापासून जर माहिती असेल की हे एवढं घेतलं आपण की आपल्याला कॅल्शियमची शक्यतो आपल्याला तिथे तुटवडा पडणार नाही आपल्या शरीरामध्ये, आपली हाडं चांगली राहतील, आपली मज्जासंस्थेचं काम चांगलं होईल, आपले स्नायू चांगले कार्यरत राहतील. मग जर का अशा प्रकारचे आपल्याला त्याच्यापासून फायदे होणार असतील तर का बरं आपण खाताना कॅल्शियमचा विचार करू नये? म्हणजे परत तीच गोष्ट आली की जेव्हा तुम्ही समतोल आहार घेताल, जसं मी आधी म्हटलं की बॅलन्स डाएट घेताल, की ज्याच्यामध्ये आपल्याला दूध, दुधासारखे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, फळे अशा प्रकारचे जर का अन्नाचा आपण वापर केला तर आपल्याला कॅल्शियम मिळतं.
असं समजू नका की पोळी आणि भातात आपल्याला कॅल्शियम मिळत नाही. पोळी आणि भातात सुद्धा कॅल्शियम मिळतं आणि तो पण एक समतोल आहाराचा आपला भाग आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही समतोल आहार घेताल तेव्हा अशा प्रकारची अनेक चांगली चांगली मिनरल्स, नॉट ओनली कॅल्शियम पण त्याच्याबरोबर आपल्याला आयर्न पण मिळतं, बाकीचे सगळे घटक मिळतात, बी 12 मिळतं आपल्याला, आपण आत्ताच बघितलं. त्याच्यानंतर आपल्याला बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स पण मिळत आहेत, आपल्याला प्रोबायोटिक्स मिळत आहेत. सो अशा प्रकारचं जर का आपण खाणं सुरू ठेवलं की ज्याच्यामध्ये बॅलन्स डाएट नावाची कन्सेप्ट जर आपण समजून घेतली तर आपल्याला कुठल्याही इंडिव्हिज्युअल घटकाचा फार विचार करण्याची गरज नाही. म्हणून कॅल्शियम कशा कशात आहे हे कळल्यानंतर तर आपण नक्कीच काही प्रकारची फळं, काही प्रकारच्या भाज्या या जर आत्तापर्यंत कधीच समावेश केला नसेल तर नक्कीच याच्यापुढे करू याची मला खात्री आहे. आता या कॅल्शियमसाठी जो एक महत्त्वाचा घटक आहे की जो कॅल्शियमला बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब करून घेतो तो म्हणजे व्हिटॅमिन डी. याची क्लिप मी पुढच्या आठवड्यात तुमच्यासाठी घेऊन येते. शिवाय एक लक्षात ठेवा, जेव्हा लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःहून कॅल्शियमची जेव्हा टॅबलेट्स घ्यायला लागतात तेव्हा त्याचे दुष्परिणाम पण शरीरावरती दिसून येतात. त्याचा एक मोठा दुष्परिणाम म्हणजे किडनी स्टोन, किडनीचे मुतखडे होतात आपल्याला. त्याच्यानंतर आपलं हृदयाचं कार्य बिघडण्याची पण शक्यता असते जर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त वाढलं तर. किंवा जे लोक खूप कॅल्शियम, रेग्युलरली कॅल्शियम घेत आहेत, डॉक्टरांचे सल्ले नाही घेता, नाही छान वाटत आहे त्यांना, त्यांना कोलॉनचा कॅन्सर किंवा प्रोस्टेटचा कॅन्सर असे सुद्धा होण्याची शक्यता काही शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली आहे. त्याच्यामुळे सल्ला न घेता स्वतःच्या मनाने कोणतेही सप्लिमेंट्स घेऊ नका. आणि शिवाय कुठलेही सप्लिमेंट्स घ्यायच्या आधी आपल्या बॉडीतील त्याची गरज किती आहे त्याची चाचण्या करून घ्या आणि मगच अशा प्रकारची सप्लिमेंट घ्यायला आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानं काहीही हरकत नाही आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवल्यात तर आपण बरंच काही निरोगी आयुष्याकडे वाटचाल करण्यास सुरुवात करतोय असे नक्की समजा. धन्यवाद. आणि जाता जाता परत एकदा आठवण करते, आपल्या चॅनलला म्हणजे मिशन प्रिव्हेंशनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनवरती पण टिक करायला विसरू नका, म्हणजे पुढचे चांगले अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर जेव्हा आपण व्हिडिओ रिलीज करू तेव्हा आपल्याला कळायला मदत मिळेल. धन्यवाद.